न्यूज लाइन अचूक वेधक। कोरोनाच्या वाढत्या संख्येने साऱ्यांच्या चिंतेमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे। सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 6,000 पोहोचली आहे। जिल्ह्यात आजवर 185 जण कोरोनामुळे दगावलेले आहेत। कराड येथे वैकुंठधाम स्मशानभूमीनजीक कोविड स्मशानभूमीची खास उभारणी करण्यात आली आहे। मात्र सध्या कोरोनामुळे मृत झालेल्या व कोरोना संशयितांच्या मृतांची संख्या पाहता सदरची स्मशानभूमी ही अपुरी पडत असल्याचे चित्र आहे। आणि संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करता या स्मशानभूमीला पर्यायी स्मशानभूमीची व्यवस्था निर्माण होण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे। स्मशानभूमीची असणारी जी गरज आहे किंबहुना आत्ताच्या स्मशानभूमीतली गैरसोय याचा विचार करता योग्य पर्यायाबाबत प्रशासनाकडून देखील चाचपणी सुरू आहे। निर्माण झालेली गरज आणि त्यावरील योग्य पर्याय याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। कोरोना हा विषाणूजन्य आजार प्रकटला आणि आपण पाहतो सर्व जी काही परंपरागत व्यवस्था जी आहे त्या सगळ्या मोडून पडलेल्या आहेत। अगदी अंत्यसंस्कारासाठी देखील कोरोना बाधा होऊन ज्याचा मृत्यू होतो त्याच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी खास कोविड स्मशानभूमी या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। कराड तालुक्यामध्ये देखील कराड नगरपरिषदेच्या वतीने ही कोविड स्मशानभूमी इथं उभारण्यात आलेली आहे। पण आपण पाहतोय सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 1,500 जास्त रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यातील आहेत। आणि या कराड तालुक्यातील या कराड शहरामध्ये असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये आत्ताच्या क्षणापर्यंत 83 कोरोनाबाधित आणि कोरोना संशयित मृतांवर अंत्यसंस्कार या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। आजच्या दिवशी आपण पाहतो इथं 3 मृतदेहांवर एकाच वेळेला 3 वेगवेगळ्या चिता रचून अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। मात्र कराड शहरामध्ये अद्याप 2 मृतदेह हे प्रतीक्षेत आहेत अंत्यसंस्काराच्या। आणि आपण पाहिलं तर केलेली जी व्यवस्था आहे ती आता कुठं तर तोकडी पडत आहे। नगरपरिषदेने किंवा महसूल प्रशासनाने पुढाकार घेऊन व्यवस्था केली मात्र ती व्यवस्था आत्ताच्या घडीला ही तोकडी पडत आहे। कारण मृतांचा दर किंवा मृतांची संख्या वाढताना दिसत आहे आणि काल दुपारी मृत झालेल्या व्यक्तीवरती आज अंत्यसंस्कार करावे लागलेले आहेत। अद्याप 2 मृतदेह हे प्रतीक्षेत आहेत। आता खरं तर प्रशासनावरती बोट ठेवताना किंवा कर्मचाऱ्यावर बोट ठेवताना इथली परिस्थिती किंवा वास्तव हे नजरेआड करून चालणार नाही। आणि पुढं एक मोठा धोका आहे, येणाऱ्या काळामध्ये जर पावसाचं प्रमाण वाढतं राहिलं आणि नदी पात्रामध्ये कोयना धरणातून जर पाणी सोडलं तर ही जी स्मशानभूमी आहे ही पूररेषेच्या आत येते। आणि इथं जर पाणी आलं तर पर्यायी स्मशानभूमीची जी व्यवस्था आहे ती तातडीनं करण्याची प्रशासनासमोर एक आव्हान उभं आहे। आणि यावरती प्रशासनाच्या पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। सकाळी या ठिकाणी मुख्याधिकारी कराड नगरपरिषदेचे येऊन गेले, नगरपरिषदेचे अधिकारी देखील येऊन गेले, त्यांनी इथं पाहणी केलेली आहे। तर या शेडमध्ये पाऊस आला आणि एकावेळी वारं जर सुटलं तर पावसाचे जे थेंब आहेत ते त्या मृतदेहांच्या म्हणजे ज्याच्या अग्नी दिलेली आहे त्याच्यावरती जाऊन पडतात। मग अशा वेळेला पर्यायी स्मशानभूमीची जी काही गरज निर्माण झालेली आहे किंवा पूर परिस्थितीमध्ये कदाचित या स्मशानभूमीचा वापर देखील करता येणार नाही अशा वेळेला पर्यायी स्मशानभूमी प्रशासनासमोर एक आव्हान उभं राहिलेलं आहे। मात्र द न्यूज लाईननं ज्या पद्धतीनं समाजातील अनेक प्रश्न मांडलेले आहेत ते सोडवण्याचा तळमळीनं प्रयत्न केलेला आहे, प्रशासन देखील त्याबाबत सकारात्मक पाहायला मिळालेलं आहे। आज देखील समाजाची ही अडचण किंवा निर्माण झालेला प्रश्न विचारात घेऊन प्रशासनाशी आम्ही बोललो, प्रांताधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, मुख्याधिकाऱ्यांशी आम्ही बोललेलो आहोत। त्यांना एक पर्यायी व्यवस्था देखील आम्ही सुचवलेली आहे आणि निश्चितपणानं त्या पर्यायी व्यवस्थेवरती प्रशासन तयार होईल। आणि हा जो काही निर्माण होणारा प्रसंग आहे किंवा जी आज प्रतीक्षा करावी लागते आता ज्या 2 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ही जी काही आता अग्नी दिलेल्या ज्या चिता आहेत त्या पूर्ण त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होईपर्यंत किंबहुना त्या चिता विजेपर्यंत कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे। आणि मग याच ठिकाणी पुन्हा एकदा सरण रचावं लागेल आणि मग त्या 2 मृतदेहांच्यावर अंत्यसंस्कार होईल। मात्र आत्ताच्या घडीला या चिता ज्या आहेत त्या आत्ता नुसता अग्नी त्यांना दिलेला आहे। या चिता शांत व्हायला किंवा पूर्ण अंत्यजव संस्कार व्हायला अग्निसंस्कार पूर्ण व्हायला काही कालावधी जाणार आहे। म्हणजे पुढचे 10-12 तास तरी आम्ही इथं काही करू शकत नाही। अशा वेळेला निश्चितपणानं वाढत्या स्मशानभूमीची किंवा कोविड स्मशानभूमीच्या विस्ताराची गरज निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, कराड। द न्यूज लाईन अचूक वेधक।